तुम्ही कोर्टात केस ताब्यात घेतल्याशिवाय आणि त्यांच्या पोराला सोडल्याशिवाय ते काय शार्दूलला सोडणार नाही बघा. मला माझं आयुष्य जगू द्या आणि तुम्ही तुमचा संसार सांभाळा. तुम्ही व्याजाने घेतलेल्या पैशाची मुदत पुढच्या आठवड्यात संपते. आपणच ही केस लढणार आणि जिंकणार सुद्धा. माझ्या शार्दूलला शोधून आणवी नाही सांगू शकत ना आता त्याच्याशी. मी बघतो काहीतरी. तुमच्यासारखा जोडीदार मिळणं हे माझं भाग्यच समजते. तुझ्याशिवाय माझा आहेच कोण. त्यामुळे लग्नाला माझ्याकडून कोणीतरी असायलाच हवं ना. कोणाचा फोन होता? हां फोन. अरे मैत्रिणीचा फोन होता. उद्या लग्नाला येत आहेत ना त्या, म्हणून कॉंग्रॅट्स करण्यासाठी फोन करतायत सारखा मला. हो का? हो. शार्दूल, इतके दिवस मी बघितलेलं स्वप्न उद्या पूर्ण होणार, माझा विश्वासच बसत नाही की आपलं लग्न होणार आहे उद्या. फायनली फायनली आपण लग्न करतोय. प्रियंका, माझाही विश्वास बसत नाहीये यावर. मी तुझ्यावर खूप पूर्वीपासून प्रेम करत होतो प्रियंका. मी कधी स्वप्नातही विचार केला नव्हता की आपलं लग्न होईल म्हणून. पण आपण उद्या लग्न करतोय. शार्दूल, तू खुश आहेस ना या लग्नापासून? ऑफकोर्स प्रियंका, असं का विचारतेस तू? कारण शार्दूल, तू खूप श्रीमंत आहेस, मी अशी माझ्या आई वडिलांचा काहीच पत्ता नाहीये म्हणून विचार. ए प्रियंका, असं पुन्हा कधीही बोलायचं नाही. माझं तुझ्यावर मनापासून प्रेम आहे आणि म्हणूनच मी तुझ्याशी लग्न करतोय, कळलं? प्रियंका, मी तुझ्याशिवाय नाही जगू शकत. शार्दूल, माझंही तुझ्यावर खूप प्रेम आहे, पण प्लीज मला कधी सोडून जाऊ नकोस. प्लीज. नाही जाणार, कधीच नाही. आय लव्ह यू शार्दूल, आय लव्ह यू. आय लव्ह यू टू प्रियंका. काय झालं, झोप येत नाहीये का? नाही, विचार करतो. विचार कसला? पुढे माझ्या आयुष्यात काय होईल याच का? आजवर माझ्या आयुष्यात जे काही घडत आलंय ते खूप विचित्र घडत आलंय, त्यामुळे सतत एक भीती असते पुढे काय होईल. तुम्ही नका काळजी करू, आता मी आहे ना तुमच्या बरोबर. मग कशाला उगाच पुढचा विचार करताय? आता पुढे आपल्या आयुष्यात जे काही होणार आहे ना ते चांगलंच होणार आहे.
पण तुझं माझं फारसं पटत नाही. मग चांगलं कसं होणार? त्या दिवशी आपण दोघं भांडलो, त्याचा आवाज दादाच्या रूमपर्यंत गेला. दादा मला म्हणाला की तुम्ही आता बाळाचा विचार करा, म्हणजे तुमची भांडणं होणार नाहीत. बाळाचा विचार म्हणजे? मला त्याचं म्हणणं पटलं, पण जिथे आपल्या लग्नाचीच गॅरंटी नाही तिथे बाळाचा विचार करून काय उपयोगाचा? अहो, तुम्ही तुम्ही असं का बोलताय? तुमचा विश्वास नाही आहे का माझ्यावर? नाही नाही, माझा माझ्या नशिबावरतीच विश्वास नाही. हे बघ, आपल्यात जी काही भांडणं झाली, जो काही वाद झाला, ते सगळ्याच नवरा बायकोंमध्ये होतात. तर संसार म्हणलं की भांड्याला भांडं वाचतच. पण प्लीज प्लीज तुम्ही असा टोकाचा विचार करू नका. मग काय करू? बाळाचा विचार? नाही, सध्या नको. का? अहो, आपल्या लग्नाला अजून वर्षही झालं नाहीये. आय एम नॉट प्रिपेअर्ड फॉर दॅट. वर्षभरानंतर आपण नक्की बाळाचा विचार करू. मी काय म्हणत होते, आपण काही दिवस आईबाबांकडे जाऊयात राहायला. का? नाही, सहजच बाबा म्हणाले होते या म्हणून. मग 2 दिवस जाऊयात आपण. मग मी आत्ता नाही सांगू शकत तुला. ठीक आहे, तुम्ही विचार करणे सांग. रात्र खूप झाली आहे, झोपा आता. आणि उगाच वाईट गोष्टींचा विचार करू नका. आपला संसार अगदी सुखाचा होणार आहे. झोपा आता.你好，你好，你好，你好，你好，कुठे गेली तू? तू कुठे गेली? कुठे गेली तू? गेली मला एकटा टाकून गेली. शार्दूल, कुठे गेली होती? मला एकट्याला टाकून तुझ्याशी कत्ती नाही बोलणार. अरे, असं काय करतोस? इथेच तर आहे मी. नाही, तू तू खोटारडी आहेस. तू इथे नव्हतीस. शार्दूल, अरे खरंच मी इथेच आहे. खरंच? मग इथे इथे ये ना, माझ्या बाजूला.
तुला माहिती आहे मी काय लिहिलं आहे ते काय नेहा बस बस ये बस ये ये ना शार्दुल नेहा शार्दुल जाऊ नको नेहा शार्दुल इकडे ये नेहा जाऊ नको शार्दुल मला एक त्याला सोडून जाऊ नको नेहा शार्दुल चला कामानिमित्त का होईना तुला माझी आठवण आली म्हणायची एवढ्या दिवसानंतर तसं नाहीये मीनाक्षी अगं एवढे दिवस मी इथे होते कुठे दोन चार दिवसांपूर्वीच तर आले आणि आल्या आल्या या प्रोजेक्टची ऑफर आली आता ते वरुण सुभेदार आणि त्यांची कंपनी हे सगळं माझ्यासाठी नवीन आहे म्हणून म्हटलं की माहिती गोळा करावी अच्छा म्हणून तुला माझी आठवण झाली हो नाही तसं नाही अगं तुझे मिस्टर मोठे वकील आहेत त्यांनी असे बरेचसे सिव्हिल केसेस हाताळले असते म्हटलं की त्यांच्याकडून माहिती गोळा करावी मग तुला कॉन्टॅक्ट केला मग झालं ना तुझं समाधान मिळाली ना माहिती तुझ्या मिस्टरांनी सगळं अगदी सविस्तर सांगितलं मला मी नाही निदान माझे मिस्टर तरी कामास आले तुझ्या आणि या निमित्ताने एवढ्या दिवसांनी आपण भेटलो नाहीतर तुझ्या लग्नानंतर आपली भेटच नव्हती तुझ्या मिस्टरांच्या ॲक्सिडेंटबद्दल कळलं होतं मला पण तेव्हा मी कलकत्त्याला होतो आणि मग कळलं की तू आउट ऑफ कंट्री गेलीस म्हणून भेटच होऊ शकली नाही हो ना इथे एकटं राहणं जरा अवघडच होतं अगं मध्ये सुश भेटली होती मला तिनेही आता लग्न केलं ना हो ते दोघे अमेरिकेत सेटल झाले हो नाही म्हणता तिने पण केलं लग्न एकदाच त्या दिवशी आम्ही खूप वेळ गप्पा मारल्या अगदी आपल्या कॉलेजच्या दिवसांपासून ते आत्तापर्यंत ती अजूनही बरंच काही बोलत होती तुझ्याबद्दल काय त्या बिल्डर हर्षवर्धन बरोबर तुझं काही प्लीज मला त्या विषयावर काही बोलायचं नाही अगं पण मीनाक्षी मी कॉफी घेऊन येते तुझ्यासाठी दादा मला थोडं तुझ्याशी बोलायचं होतं बोल त्याचं असं आहे की हा बोल हर्ष आज माझं लग्न आहे लक्षात आहे ना मग येणार आहेस ना लग्नाला बघतो वगैरे नाही हो तुला यावंच लागेल हर्ष तुझं आणि माझं नातं काय ते तुलाही माहिती आणि मलाही मी तुझी बायको नाही होऊ शकले कधी पण प्रियसी मात्र आधीपासून होते आणि अजूनही आहे आय नो हर्ष आपल्या प्रेयसीच्या लग्नाला जायला कुणालाही नाही आवडणार पण तुला नक्कीच आवडेल कारण आफ्टर ऑल माझं लग्न झाल्यानंतर तुझाही त्यात फायदा आहेच ना आणि फायद्यासाठी तू काहीही करू शकतोस एम आय राईट हर्ष हे सगळं बोलायची वेळ नाही आत्ता नंतर फोन करतो येणारच ना हर्ष हॅलो कोणाचा फोन होता एका मीटिंगसाठी फोन होता नाही सांगितलं मी
बोल, काय बोलायचं होतं? दादा, दोन चार दिवसाकरता मी मानसीवर बाहेर जाणार. बाहेर? कुठे? तिच्या माहेरी. काय? माझ्या आईबाबांनी बोलवलंय. लग्नानंतर आम्ही गेलोच नाही होत ना, म्हणून. दादा, जाऊ का? तुमचं आयुष्य आहे, तुमचा संसार, तुमचे निर्णय तुम्ही घ्यायचे, मी काय सांगणार? वहिनी, दादाला राग तर नाही आला? नाही नाही, राग वगैरे काय नाही. मी बोलते त्यांच्याशी, तुम्ही काळजी करू नका. नाही आणि तुझ्या आईबाबाने तुझी आठवण येत असेल ना, तुम्ही त्यांचं टेन्शन घेऊ नका. मी बोलते त्यांच्याशी. बाय, मी करतो तुला नंतर फोन. बाय. माय गॉड, कशी दिसते मी? सुंदर, अप्रतिम, देखणी दिसतेस तू. असं वाटतं जगातल्या सगळ्यात सुंदर मुलीशी आज मी लग्न करतो. शार्दूल, माझा तर विश्वासच बसत नाही की आज आपलं लग्न होणार आहे. I'm so happy. मलाही खूप आनंद झालाय प्रियंका. या आनंदाच्या क्षणी काहीतरी आला. झाली तयारी? झाली सगळी? हो झाली. सगळं गाडीत ठेवलंय. इकडचं सगळं चेक करून झालं असेल तर जरा बाहेर जाऊन चेक करून घे ना. हो, आलोच. बाय 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 बाय. सो फायनली लग्न करतेस? पर्यायच नसतो निरंजन. कसं आहे ना, ह्या समाजात एक कॉम्प्रोमाइज म्हणून तरी लग्न करावंच लागतं. म्हणजे तू हे लग्न? ऑफकोर्स. एक प्रतिष्ठा मिळवण्यासाठी, पैसा कमवण्यासाठी मला हे लग्न करावंच लागणार. आता त्या मूर्ख शार्दूलशी कोण लग्न करेल? ग्रेट, सॉलिड असतो, सॉलिड माइंड ब्लोइंग गेमर असतो. बास, पुरे. माझी स्तुती बास झाली. आता त्या शार्दूलला काय हवं नको ते बघ. हो आणि हो, माझ्या सगळ्या मैत्रिणींना कळवलंस ना? हो, सगळ्या साळकाय माळकाय तिकडेच येतात. चला. हो. सर, आपल्या प्रोजेक्टला खूप चांगला रिस्पॉन्स मिळतोय. म्हणजे आपण फक्त 4,000 घरं बांधतोय आणि उद्यापर्यंत जवळजवळ 20,000 फॉर्म्स विकले जातील. ग्रेट. फॉर्म्स जेवढे जास्त विकले जातील तेवढा आपला प्रॉफिट जास्त. आपल्याला घर तर फक्त 4,000 लोकांनाच द्यायचे आहेत, बाकी सगळं आपला नेट प्रॉफिट. सर, जवळजवळ 2 कोटी जमा झालेत. मग उरलेलं पेमेंट करायचं का? काय डोकं फिरलंय तुमचं? शहाणपणा करून स्वतःची अक्कल चालवू नका. त्यातले 1.5 कोटी बँकेत भरा, 45 दिवसांच्या मुदतीकरता फिक्स डिपॉझिट म्हणून. बाकी उरलेले 50 लाख पेमेंट करून टाका सप्लायर्सचं. येस. तारखेच्या आधी ॲडव्हान्स दिला तर ते सुद्धा कामाला लवकर सुरुवात करतील. ठीक आहे सर. एक लक्षात ठेवा उद्यापुरे,
आपल्याला हे प्रोजेक्ट 9 महिन्यात उभं करायचं आहे. दिवस रात्र एक करावी लागली तरी चालतील, पण हे काम वेळेवर पूर्ण व्हायलाच हवं. समजलं? येस. निघा. हॅलो सावरीताई, आज शार्दूलचं लग्न आहे प्रियंकाशी. काय? अगं काय सांगतेस काय? हो, शेवटी व्हायचं तेच झालं. माझ्या नशिबात ना सुखी संसाराचं सुख लिहिलेलंच नाहीये. उगीच खटाटोप केला ग मी मृगजळाच्या मागे धावण्याचा, तेही फसवच निघाला. माझ्या स्वप्न बघितलं ते खोटं निघालं. सावरीताई तूच म्हणाली होतीस ना देवावर विश्वास ठेव सगळं नीट होईल, पण आज त्याच देवाने दगा दिला ग मला. माझ्या आयुष्यातली शेवटची आशा सुद्धा संपली. नेहा नेहा असं म्हणू नकोस ग, तू शिवाजी आहे ना तुझ्याजवळ, निदान त्याच्यासाठी तरी तू खंबीर राहायला हवंस राजा. ताई अगं तो आहे म्हणून तर जिवंत आहे मी आत्ता, नाहीतर काय उरलंय माझ्या आयुष्यात जगण्यासारखं. अगं पण तू तू शार्दूलशी बोलली नाहीस का? तू असं कसं करू शकतो? म्हणजे काय बोलू, जेव्हा त्याला कळत नव्हतं तेव्हा त्याला समजावून सांगणं सोपं होतं. आता त्याला त्याचं चांगलं वाईट सगळं नीट कळतं, आणि त्या प्रियंकाने त्याला स्वतःच्या जाळ्यात पुरतं अडकवलंय. आता तो त्यातनं बाहेर पडणं कठीण येत आहे. दुसऱ्याचा संसार उद्ध्वस्त करून काय मिळतं ना या प्रियंका सारख्या बायकांना कळत नाही. असो, मी हेच सांगायला फोन केला होता तुला. ठेवते फोन मी. बरं ठीक आहे नेहा, काळजी घे बाई स्वतःची. हां.